रोज दमन प्रसार मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। रोज धम्म प्रसारच्या माध्यमातून मी आपल्याशी रोज संवाद साधत असतो। रोज धम्म प्रसारचा नेहमीचा विषय रोजचाच विषय आहे बौद्ध धम्म जिज्ञासा, आणि बौद्ध धम्म जिज्ञासा हा आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो बुद्ध आणि त्याचा धम्म आपल्यासाठी दिलेला आहे या धम्मग्रंथावर आधारित असा रोज धम्म प्रसारचा बौद्ध धम्म जिज्ञासा हा विषय आपण घेत असतो। अगदीच आजचा जो प्रश्न आहे आणि प्रश्नाला जे उत्तर आहे हे पण आपण समजून घ्यायचं आहे। आपल्या जम्बोद्वीपामध्ये 2500 वर्षानंतर परमपूज्य बुद्धिस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्म दिलेला आहे आणि तोही 2500 वर्षांनंतर बुद्ध दिलेला आहे। त्यापूर्वी सम्राट अशोकाने सुद्धा साधारण इसवीसनपूर्व BC 2500 आपल्याला बौद्ध धम्माचं पुनर्जीवन किंवा पुन्हा बुद्ध धम्म दिलेलं आहे। अगदी या सर्व इतिहासाचा भाग आहे। बौद्ध धम्म जिज्ञासा करत असताना अनेक बौद्ध धम्म अभ्यासकांनी विद्वानांनी यावरती धम्मचर्चा केलेली आहे। त्यामध्ये डॉक्टर राहुल सांकृतायन, डॉक्टर भद्रदानंद कौशल्यायन असे अनेक विद्वान आहेत। अगदी सर्वांना स्मरून त्यांच्या विचारांना हा बौद्ध धम्म जिज्ञासा हाचा प्रश्न आहे। ज्ञानप्राप्तीपूर्वी सिद्धार्थास काय अनुभव आला? तर त्यास ज्ञानप्राप्ती कशी झाली असा प्रश्न आहे आणि याचं उत्तर पण तसंच आहे की ज्ञानप्राप्तीपूर्वी सिद्धार्थास 4 आठवडे सतत ध्यानच करत राहावं लागलं होतं। सिद्धार्था शेवटच्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी 4 अवस्थांची पायरी होती ती पार करावी लागली होती। तर त्या 4 अवस्था कोणत्या ह्या आपण पाहूया। ध्यान अवस्थेतील पहिली पायरी जी आहे ती म्हणजे वितर्क आणि विचार प्रदान होते। एकांतवासामुळे त्याने तिला सरळतेने प्राप्त केले। सिद्धार्थाने ध्यान अवस्थेतील पहिली पायरी जी होती ती पायरी म्हणजे पहिली अवस्था जी होती ती वितर्क आणि विचार प्रदान होती आणि एकांतवासामुळे त्याने ती अवस्था पार केली होती। दुसरी जी पायरी होती, दुसरी जी अवस्था होती ती एकाग्रतेची होती आणि सिद्धार्थाने ही एकाग्रतेची अवस्थासुद्धा पार केली होती। तिसरी जी अवस्था आहे या तिसऱ्या अवस्थेमध्ये समचित्तता आणि जागरूकतेचा समावेश झाला होता आणि ही तिसरी अवस्थासुद्धा सिद्धार्थाने पार केली होती। आणि चौथी जी अवस्था होती ती म्हणजे अंतिम अवस्था होती आणि अंतिम अवस्थेमध्ये समचित्तता व पवित्रतेचा संयोग, समचित्तता व जागरूकतेचा संयोग झाला आणि याप्रमाणे 4 आठवडे सतत चिंतन करीत राहिल्याने अविद्येचा नाश होऊन इथे अविद्येचा नाश होऊन प्रकाश प्रकट झाला होता। मग सिद्धार्थ बोधिसत्व होतो म्हणजेच ज्ञानप्राप्तीकरिता प्रयत्नशील होता। 4th आठवड्याच्या अंतिम वासनाचा समूळ नाश कसा करावा त्याचा मार्ग सिद्धार्थास सापडला होता। दुसऱ्या दिवशीच्या प्रातःकाळी जणू फुलणाऱ्या कमळाप्रमाणे सिद्धार्थाचे चित्त विकसित झाले होते। सम्यक संबोधी प्राप्त होऊन 4 आर्यसत्यांचे आणि प्रत्युत्तर समुत्पादाचे सिद्धांताचे ज्ञान अवस्था सिद्धार्थाला मिळा सिद्धार्थांना ती अवस्था संपन्न झाली होती।
म्हणजे सम्यक संबोधी प्राप्त होण्यासाठी जे चार आर्यसत्य आहेत आणि त्यासोबत लागणारे प्रत्युत्तर समुत्पाद सिद्धांताचे ज्ञान सिद्धार्थास प्राप्त झाले होते, सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाला होता। त्यावेळी सिद्धार्थाचे वय वर्ष 35 होते, म्हणजे सिद्धार्थ ज्यावेळी सम्यक संबुद्ध झाले त्यावेळी सिद्धार्थाचं वय 35 होतं आणि 35व्या वर्षी सिद्धार्थ सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्ध झाले होते। तो दिवस म्हणजे बुधवार वैशाखी पौर्णिमेचा असून इसवीसनपूर्व 528 हे वर्ष होते। फार महत्त्वाचं आहे, ज्यावेळी सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाला त्यावेळी वार हा बुधवार होता। ज्यावेळी सिद्धार्थाला सम्यक संबुद्ध झाले त्यावेळी वार हा बुधवार होता। सम्यक संबुद्ध झालं ते वर्ष होतं इसवीसनपूर्व 528। त्याचप्रमाणे उषाकालीन सूर्यरात्रीच्या अंधारकारास दूर पळवितो आणि वृक्ष, शेते, खडक, सागर, नद्या, प्राणी, मानव आणि सर्वच वस्तूंना तो प्रकाशित करतो। त्याप्रमाणे त्याच्या चित्ताचा ज्ञानाचा पूर्ण प्रकाश पडला होता आणि प्रकाश हा फाकला आणि संपूर्ण मनुष्याच्या दुःखाची कारणे आणि दुःखे दूर करण्याचा मार्ग त्याने एकाच दृष्टिक्षेपात आणि मनुष्याच्या दुःखाची जी मुख्य कारण आहे, दुःखे दूर करण्याचा जो मार्ग आहे, त्याने एकाच दृष्टिक्षेपामध्ये पाहिला। यापुढे त्याला सम्यक संबुद्धत्व मिळालं, तथागत, सुगत, धर्मराज, मारचित्तन, जीन इत्यादी नावाची सिद्धार्थास ओळख निर्माण झाली आणि इथे सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाले। ज्ञानप्राप्तीसाठी भगवंतांना कशा तऱ्हेचा मानसिक त्रास सहन करावा लागला? पहा, आपल्या पण जीवनामध्ये मानसिक त्रास असतो आहे, हाच मानसिक त्रास सिद्धार्थासुद्धा होता आणि तो सिद्धार्था सहन कसा करावा लागला? तर सिद्धार्थांना पराकाष्ठेचे व भयंकर मानसिकतेचे श्रम करावे लागले होते। सत्य शोधण्याच्या मार्गात अडथळे आणणाऱ्या स्वतःच्या शरीरामधील सर्व नैसर्गिक दोषांशी, मानवी अंतवासनेशी, इच्छाशक्तीशी त्यांना झगडावे लागले होते। सभोवतालच्या पापी जगामधील सर्व अकुशल शक्तींना पराजित करावे लागले होते। त्याचप्रमाणे एखादा सैनिक जीवावर उद्धार होऊन युद्धात पुष्कळ शत्रूशी एकटाच लढतो, त्याप्रमाणे सिद्धार्थसुद्धा लढत होते। एखाद्या विजयी वीराप्रमाणे त्यांनी आपले लक्ष गाठले होते आणि त्यामुळे मानवी दुःखाचे रहस्य बाहेर पडले। यालाच मारावरील विजय म्हणतात। आणि यापुढचा प्रश्न जो आहे तो, सिद्धार्थाने मारविजय कशा प्रकारे प्राप्त केला? सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी मारविजय कशा प्रकारे प्राप्त केला आणि या विषयावर याचं उत्तर आहे, या प्रश्नावर उत्तर असं आहे, सिद्धार्थ निरंजना म्हणजे निरंजना नदीच्या काठी निर्वाण प्राप्तीसाठी मोठ्या उत्साहाने ध्यान करीत असताना मार येथे आला व त्याला परावृत्त करावयास आटाकूट प्रयत्न करू लागला। मार म्हणजे मांडणारा मनाचा दुष्ट आणि अकुशल प्रवृत्तीचा समूह। त्यास बोधिसत्व सिद्धार्थाने कसे उत्तर दिले या गाथेतून आपण ऐकूया। कामा ते पठमा सेना द्वितीया अरती उच्चती ततिया खुप
पिपासा ते चतुती तनापवच्चति। पंचमी थौनमित्तत्व ते छट्टा विरूप विच्युति। सप्तमी विचिकिंचा ते मको तमो ते अठमो। लाभो सिलोको सकसो मिच्छा लदोच धोयसो। यो चत्ता न समकस्से परच अनवजानति। एसा नमुचिते सेना कन्नस विपहारणी। नतं असुरो जिनति चेत्वच लभते सुख। या सुताचा या धम्मगाथेचा अर्थ असा आहे की पहिल्या धम्मगाथेमध्ये बोधिसत्व सिद्धार्थ म्हणतात, कामाते पट्टमा सेना द्वितीया अरची विचित्ता ततिया खुप्पी पासा ते चतथी तनापवचती। दुसरी गाथा सांगते, सप्तपी विचिकिच्छा ते छट्टाभिरूपी विच्युती। सप्तमी विचिकिच्छा ते मग्गो धम्मोत अठम्मो। तर पहिल्या ह्या दोन गाथेमध्ये अर्थ असा आहे की इंद्रियांना सुखविणारे चैनीचे पदार्थ ही तुझी पहिली सेना होय। आरती म्हणजे कंटाळा ही तुझी दुसरी सेना आहे। तिसरी आहे ती भू आणि तहान। चौथी आहे ती विषय वासना आणि पाचवी आहे तो म्हणजे आळस। आणि सहावी आहे ती आहे भीती। आणि सातवी आहे कुशंका। आणि आठवी आहे ती गर्व। ही तुझी सेना होय। आणि तिसऱ्या गाथेचा अर्थ आहे, तिसरा गाथा म्हणते, लाभो शिलोको सक्करो मिच्छा लब्धोच धोयसो यो चत्तान समुकस्से परेच अवन जानती। तर तिसऱ्या गाथेचा जो अर्थ आहे तो कीर्ती ही दहावी आहे। या कीर्तीच्या योगाने मनुष्य आत्मस्तुती आणि परिनिंदा करीत असतो। आणि चौथी जी शेवटची गाथा आहे ते म्हणतात की एसा नमुची ते सेना कनस भिप हारणी। नतंग असुरो जिनती जेत्वच लभते सुखं। तर चौथ्या गाथेचा महत्त्वपूर्ण अर्थ असा आहे तो म्हणजे, हे काळ्याकुट्ट नमुचे मार, ह्या काळ्याकुट्ट नमुचे माराचे साधू संतावर प्रहार करणारी ही तुझी सेना आहे। आणि तिला भ्याड हल्ला मनुष्य जिंकू शकत नाही, परंतु जो शूर मनुष्य तिला जिंकतो तोच सुखाचा लाभ घेतो। ह्या चौथ्या धम्मगाथेचा अर्थ आहे। येणेप्रमाणे सिद्धार्थांना येणेप्रमाणे ह्या चार गाथेचा जो सारांश आहे, अर्थ आहे, त्याप्रमाणे इथे सिद्धार्थाने या मारावरती विजय मिळवलेला आहे। माराला जिंकलेला आहे। माराचा विजय म्हणजे आत्मविजय होय। आणि हा जय आहे हा सर्वांपेक्षा त्याला थोडक्यात बाह्य शत्रूपेक्षाही कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे असं या मारावर विजय म्हणताना सिद्धार्थाचा ह्या गाथेचा अर्थ आहे। आपण नक्कीच आज मला आजचा बुद्धधम्मप्रसादचा जो बुद्धधम्म जिज्ञासाचा जो दोन प्रश्न होती आपण चांगल्या प्रकारे ऐकलात। आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, धन्यवाद। जे भी नक्कीच आपण याला शेअर कराल, लाईक कराल अशी अपेक्षा ठेवून आपल्या सर्वांना मनपूर्वक आभार, धन्यवाद। जय भीम।